महाराष्ट्र राज्यातील सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्ष दीड वर्षापासून रखडल्या आहेत. मार्च एप्रिल दरम्यान सहकार निवडणूक प्राधिकरणाने या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना सहकार निवडणूक प्राधिकरणास केली. त्यामुळे निवडणुका 31 मेपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. अखेर शासनाच्या मान्यतेनुसार प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी 7 जुलै रोजी तीर्थराज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित प्लॉट नंबर 3 सेक्टर 9 खांदा कॉलनीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे 15 चे 15 उमेदवार स्पष्ट बहुमताने निवडून आले असल्याने परिवर्तन पॅनलमध्ये आनंदाचे वातावरण असून वाजत गाजत आनंद व्यक्त करत गुलाल उधळून विजय उत्सव केला गेला. या निवडणुकीत उमेदवार लता नाईकडे, अनुराधा जोशी, डॉक्टर अर्जुन घरत, राजेंद्र सूर्यगंध, संजय वाघमोळे, अनुराज लेकुरवाळे, डॉक्टर विनीत गुरमे, बबन फराड, दिगंबर डोईफोडे, संजय पाटील, सचिन राजपुरे, प्रमोद पाटील, नंदकिशोर जाधव, उदय कांबळे, राहुल काशीद या 15 सदस्य उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट अंकित बाळू म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व प्रक्रिया पार पडली.